मुंबई आणि ठाणे शहरातील अनेक गृहप्रकल्प रखडल्यामुळे येथील नागरिकांना राहण्यासाठी शहराबाहेर जावं लागले. हे गृहप्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा विचार असून त्यामुळे शहरांबरोबर गेलेल्यांना लवकरात लवकर परत आणण्याचं काम आपलं सरकार करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाण्यातील समूह विकास योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ठाणे शहरातील बेकायदा धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजना राबवण्यात येणार आहे. ठाण्याच्या किसननगरमधील दुर्घटनाग्रस्त साईराज इमारतीमधील रहिवाशांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की सुरुवातीला क्लस्टर योजना मला स्वप्नात वाटत होती. साईराज इमारत कोसळून त्यात 18 जणांचा मृत्यू झाला. दरवर्षी पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटना घडत होत्या. अधिकृत इमारतींसाठी योजना असते पण अनधिकृत इमारतींसाठी योजना नव्हती. अनेक वर्ष सुरू असलेल्या लढ्यानंतर योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होतीये. क्लस्टरचा शुभारंभ माझ्या आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे पण मी समाधानी नाही. ज्यावेळेस नागरिकांना हक्काच्या घराच्या चाव्या देईन तेव्हा मला सर्वाधिक आनंद होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्रीपदावर कार्यरत असताना देवेंद्र फडणवीस यांनी क्लस्टर योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप सहकार्य केलं आणि अभ्यास करून प्रकल्पातील त्रुटी दूर केल्या. त्यामुळे या प्रकल्पात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असंही शिंदे यांनी नमूद केलं. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर ठाणे शहरामध्ये बदल घडायला लागलेत. क्लस्टर योजना सर्वसमावेशक पद्धतीनं तयार करण्यात आली असल्याचं ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं. केवळ भूमिपूजन नाही तर उद्यापासून इथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. येथील बांधकाम फॅब्रिकेटेड टेक्नॉलॉजीनं होणार आहे असं सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केलंय. पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 घरांची निर्मिती आपण करतोय पहिल्या टप्प्यात. हा ऐतिहासिक निर्णय आहे. हे ऐतिहासिक काम आहे. आणि मग टप्प्या अनेक टप्पे आपले आहेत. जवळपास 45 URP आहेत बरोबर ना. किती टोटल आपली एकर जमीन आहे? 1500 हेक्टर जमिनीवर हे क्लस्टर आपण राबवणार आहे. मला वाटतं देशातलं नाही आशिया खंडातले सगळ्यात मोठं क्लस्टर योजना असणार आहे. तिकडचा भाग या पट्ट्यामध्ये ज्या इमारती पडल्या त्या डोळ्याने मी पाहिल्यात आणि म्हणून सगळ्यात अगोदरचं क्लस्टर या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. निर्णय आम्ही घेतला आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. ज्यांनी ज्यांनी या प्रकल्पामध्ये सहकार्य केलं या पुढे हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या संपूर्ण प्रकल्पामध्ये आपापल्या परीने जे जे काही सहकार्य आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे एवढीच विनंती आपल्याला करतो आणि सर्व माझ्या कार्यकर्त्यांचा